मी मागे एक मी एक उदाहरण ऐकलं होतं की स्वतःच्या भाषेसाठी, स्वतःच्या काय म्हणून एम्पायरसाठी किंवा स्वतःच्या सगळ्या गोष्टींसाठी माणूस कसा सजग असतो. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून मी फक्त तुम्हाला सांगतो की एकदा काय म्हणतो, त्यावेळेला ज्यावेळेला सुरतेवरती जेव्हा स्वारी झाली महाराजांची, तेव्हा महाराज सुरतेच्या बाहेर होते आणि तिथून महाराज पत्र पाठवत होते, अनेक व्यापाऱ्यांना अनेकांना पत्र पाठवत होते. त्यावेळेला तिकडे ईस्ट इंडिया कंपनी होती, तिची वखार होती आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारीचा जो प्रमुख होता त्याचं नाव होतं जॉर्ज ऑक्झेंडन. मी तुम्हाला जॉर्ज ऑक्झेंडन मुद्दा म्हणून तुम्हाला नाव सांगितलं. तुम्ही सगळ्यांनी जर शिवराज्याभिषेकाचा सोहळ्याचा जर चित्र पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये जो इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करतोय ना, तो हेन्री ऑक्झेंडन, त्याचा हा चुलत भाऊ. त्याच्या हाताखाली काही 400-500 माणसं होती. महाराजांची पत्र गेली ज्यावेळेला व्यापाऱ्यांना गेली त्यावेळेला ह्या ईस्ट इंडिया कंपनीला पण पत्र गेलं. त्याने पत्र पाठवलं की आम्हाला तुम्ही जे सांगताय ते आम्हाला मान्य नाहीये, आम्ही ते काय करणार नाही. मग काही व्यापाऱ्यांनी पण तसंच सांगितलं. त्यावेळेला तिकडे औरंगजेबाचा जो वजीर होता, तिथला जो माणूस होता, त्याचं नाव होतं इनायत खान. त्या इनायत खानने त्याचे वकील पाठवत होता, तो महाराजांचा वकील जायचा, त्यांचा वकील यायचा. एके दिवशी त्यांचा वकील आला. खरं तर वकिलावरती हल्ला होत नसतो किंवा करायचा नसतो, पण तो जो वकील आला त्यांनी महाराजांवरती हल्ला केला, जीवघेणा हल्ला केला. आणि तो जेव्हा जीवघेणा हल्ला झाला त्याच्यानंतर महाराजांनी सर्व मावळे आपल्या आतमध्ये घुसले सुरतेमध्ये. त्याला हा इनायत खान तिकडच्या सुरतेच्या डोंगरावरती पळून गेला त्याच्या सगळ्या सैन्यासह आणि सुरत अख्खी मोकळी पडली. त्यावेळेला हा जो जॉर्ज ऑक्झेंडन होता त्याने तिकडे मार्चिंग केलं, लोकांना भरोसा द्यायला, विश्वास द्यायला, ताकद द्यायला. त्याचं काही झालं नाही पुढे. मग ती लूटभेट झाली, सगळं निघून झालं, त्याच्यानंतर ती वार्ता पोहोचली वरपर्यंत. आणि मग औरंगजेबाचा अजून एक खास माणूस होता महाबत खान म्हणून, त्याला इथे पाठवलं. तो जेव्हा आला इथे त्याला, तो इनायत खान पण खाली उतरत होता, त्याला लोकांनी चपलांनी मारला. आणि मग त्यांनी महाबत खानला सांगितलं की हा इंग्रज अधिकारी, या इंग्रज अधिकाऱ्यांनी आम्हाला बळी. तर त्या महाबत खानने एक तलवार काढली त्याच्याकडची, सोन्या माणक्याने हिरा मोत्यांनी मढलेली, आणि ती तलवार त्याला दिली. तो बोला हे काय आहे? तो बोला नाही, तू म्हणे तू आमच्या माणसाने जे केलं नाही ते तू केलंस म्हणून तुला ही भेट देतोय मी. तो बोला मला नको भेट. तो म्हणतो असं समज की आमच्या राजाने, बादशहाने तुला ही भेट पाठवलेली आहे, ही भेट घे तू. आता मी जे वाक्य सांगणार आहे ना तुम्हाला, ह्या सगळ्या कथेनंतरचे वाक्य आहे ना, की माझा देश, माझी भाषा, माझ्या सगळ्या गोष्टी, माझी जमीन, याच्यासाठी माणसं कशी प्रामाणिक असतात की ज्याच्यातनं साम्राज्य मोठं होतं. त्या जॉर्ज ऑक्झेंडनने त्या महाबत खानला सांगितलं, तुमच्या बादशाला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर ईस्ट इंडिया कंपनीला इथे व्यापार करण्यासाठी 50% सवलत द्या. साम्राज्य असं वाढत असतं. त्यावेळेला कोण तिकडे राणी असेल, राजा असेल, कोण असेल आपल्याला कल्पना नाही. त्याला माहिती नसेल हा इथे जॉर्ज ऑक्झेंडन नावाचा कोणतरी त्यांचा अधिकारी आहे. पण स्वतःचा झेंडा, स्वतःची जमीन, स्वतःची भाषा, याच्यासाठी कोण कुठच्या ठिकाणी आलेला एक अधिकारी ज्यावेळेला अशा प्रकारची गोष्ट सुनावतो, अरे तुम्ही तर महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले भूमिपुत्र, तुम्ही हा संपूर्ण हिंद प्रांत जर समजा आपण पाहिला तर या संपूर्ण प्रांतावरती अनेकांनी राज्य केली, मोगलांनी केली, ब्रिटिशांनी केली, सगळ्यांनी केली, पण इथे राज्य केलेला माणूस हा फक्त मराठा आहे, या महाराष्ट्राचा आहे. ज्यांनी राज्य केलं त्या राज्यकर्त्या मराठ्यांचा आज तुमच्या हाताखालची जमीन जातीय, बाहेरचे येऊन जमिनी घेत आहेत तुमची, तुम्हाला पोरखं करतायत, तुमच्या पुढच्या पिढ्यांना पोरखं करतायत, तुमच्या हाताला काही लागत नाहीये, हातात पैसे येत नाहीयेत.
आणि हे फक्त रायगड जिल्ह्यापुरता नाही आहे, तुम्ही जा ठाणे जिल्ह्यात जा, पालघर जिल्ह्यात जा, रत्नागिरी जिल्ह्यात जा, सगळ्या ठिकाणी ह्या सगळ्या पोखरत आहेत तुम्हाला. जमीन भुसभुशीत असली ना तरच घुशी होतात, खडकामध्ये घुशी नाही होत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.